5000 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी आदिवासी खात्यानं चुकीचं प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आदिवासी खात्यातील गैरव्यवहार प्रकरणी 1.5 वर्षात किती लोकांवर कारवाई केली याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते. मात्र आदिवासी विभागाच्या उपसचिवांनी चुकीचं प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यावरून न्यायालयानं आदिवासी खात्यावर कडक ताशेरे ओढलेत. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, आदिवासी खात्याकडून चुकीचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं आहे, नेमकं न्यायालयानं काय सुनावलंय? फेमली, राज्यात 2004 ते 2009 या कालावधीमध्ये झालेल्या आदिवासी विभागातील गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाने चौकशी समिती नेमली होती. माजी न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती आणि या समितीने आपला सविस्तर अहवाल जो आहे तो राज्य सरकारला आणि न्यायालयाला सादर केला होता आणि या आदेश जे आहेत ते स्वतः न्यायालयाने दिले होते. परंतु आदेश राहिले बाजूला, राज्य सरकारने या आदेशावरच या समितीवरच आणखी एक समिती नेमली आणि वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न सुरू झाला राज्य सरकारने. आणि राज्य सरकारच्या याच भूमिकेवर यापूर्वी सुद्धा राज्य न्यायालयाने ताशेरे ओढले होते आणि आज न्यायालयामध्ये राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र द्यायचं होतं आदिवासी विकास विभागाला की तुम्ही या घोटाळ्यामध्ये किती लोकांविरोधात 1.5 वर्षात कारवाई केली. परंतु हे जे प्रतिज्ञापत्र आदिवासी विकास विभागाने सादर केलं तेच प्रतिज्ञापत्र चुकीचं असल्याचं न्यायालयाचे निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात आदिवासी विकास विभागावर कडक ताशेरे ओढलेले आहेत आणि ज्या अधिकाऱ्यांनी हे प्रतिज्ञापत्र तयार केलंय त्यांच्या विरोधातच कारवाई का करू नये असा सवाल जो आहे तो उपस्थित करत उच्च न्यायालयाने आदिवासी विकास विभागावर कडक ताशेरे ओढलेले आहेत. आणि 23 जुलैला आता पुढची सुनावणी होणार आणि या सुनावणीच्या वेळेला रितसर व्यवस्थित प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश जे आहेत ते न्यायालयाने आज दिलेत. आदिवासी घोटाळ्यात पाठीशी घातलं जात आहे जे दोषी आहेत त्यांना राज्य सरकारकडनं असा आरोप जो आहे तो या प्रकरणातले वकील जे आहेत ते करतायत. त्यामुळे सगळा हा सगळी ही बाबी जी आहेत किंवा आदिवासी विकास विभागाने आतापर्यंत केलेली कारवाई आहे ती सगळी संशयास्पद आहे. दीपक, हे प्रतिज्ञापत्र चुकीचं असल्याचं कसं लक्षात आलं आणि या प्रकरणी हे न्यायालयानं ताशेरे ओढल्यानंतर राज्य सरकारकडून किंवा आदिवासी विभागाकडून काय उत्तर आलंय? हिमाली, या संदर्भात आदिवासी विकास विभाग जो आहे तो 23 जुलैला जी पुढची सुनावणी होईल त्यावेळेला पुन्हा आपली भूमिका मांडेल आणि प्रतिज्ञापत्रासंदर्भात न्यायालयाने जी आज सुनावणी दरम्यान भूमिका मांडली की किती लोकांविरोधात कारवाई करायची आहे केली आहे आदिवासी विकास विभागाने त्यासंदर्भातलं हे प्रतिज्ञापत्र खरं तर मांडायचं होतं. परंतु या प्रतिज्ञापत्रामध्ये आरोपींना स्पष्टपणे पाठीशी घालण्याचा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आला त्यामुळे न्यायालयाने या सगळ्या प्रकरणात आदिवासी विकास विभागावर ताशेरे. त्यामुळे आता 23 तारखेच्या सुनावणीमध्ये नेमकं राज्य सरकार काय भूमिका मांडते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद दीपक आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.